सन 1890 भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. या काळात एक प्रसिद्ध पारसी लॉयर एका वारली समाजातल्या मुलाला दत्तक घेतो आणि त्याला शिक्षण देतो. मेंटॉर आणि शिष्य यांच्यातल्या अनोख्या नाते संबंधांवरचं हे नाटक प्रतिबिंब महोत्सवात सादर झालं. कला केंद्र पुणे सादर करीत आहे मिस्टर बेहराम. पायलक हे शरीर मिस्टर बॉस, त्या पाश्चात्य कपड्याच्या आणि वकिलाच्या गाऊन मागे हे अस्सल वारली शरीर आणि त्याची गुप्पीत लपलेली आहे. आम्ही त्याला आमचा नवल म्हणतो, पण त्याचा केवढा तरी मोठा अंश अजूनही त्यांच्या लोकांचा असेल नाही का? मला नेहमीच वाटत आलंय की त्यांच्यात कोणतं तरी गूढ ज्ञान लपलेलं आहे. त्यांचे पाय जी माती तुडवतात तिच्यातून हे ज्ञान थेट त्यांच्या रक्तातच शिरत असेल. थांबलाच का नवल? नवल, एवढंच करायला तू तयार नाहीयेस? नवल धरू. या नाटकाचं लेखन केलंय गीफ पटेल यांनी आणि मराठी रूपांतर केलंय शांता गोखले यांनी. अनिरुद्ध खुटवड यांच्या दिग्दर्शनाखाली गजानन परांजपे, दिलीप जोगळेकर, ऋता पंडित, पद्मनाभ बिंड, नीलिमा देशपांडे यांनी आपल्या भूमिका साकारल्या. थंड मातीत गारठलेल्या माझ्या पावलांना त्या शेणाची उब मिळली. त्याच्या गरम गरम वाफा माझ्या नाकात. मग मी आकाशाकडे पाहायचे, तिथं साठलेले थोरले मोठे ढग पाऊस होतायचे आणि माझ्या पायांच्या बोटांमधलं शेण धुवून काढायचे. प्रतिष्ठित व्यक्ती झाले. हे नाटक आहे पिरियड प्ले. जसं पाश्चात्य नाटककार आहेत इप्सेन किंवा चेकोव, गोर्की यांची ज्या पद्धतीची एक क्लासिकल दर्जाची काही नाटकं त्यांनी लिहिली, तसंच हे आपल्या भारतीय परिपेक्षाचं एक फार मला महत्त्वाचं नाटक वाटतं, जे गिव्ही पटेल यांनी 1980 साली हे लिहिलेलं होतं. आणि शांता गोखले यांना हे नाटक मराठीत आणावं असं वाटलं हेच मला खूप महत्त्वाची यातली बाब वाटते. नाही, त्या नावानी नको, बरोबर नाही वाटत. मग काय म्हणायचं? मी काय म्हणायचं बेहराम, तो हक्क मिळवलास तू आता. नाही नाही, मी तसं म्हणू शकणार नाही, पण तसा माझा आग्रह आहे तेच. मग नाही, मग मी काहीच मिळवलं नाही बेहराम. माझ्या तोंडून निघणं शक्यच नाही. ज्यांच्या ज्यांच्या घरी मोलकिरण आहे त्यांना त्यांना हे नाटक आपल्या जवळचं वाटणार. तर या नाटकाचं महत्त्वाची गोष्ट तीच आहे की हे नाटक अत्यंत आजच्या काळाशी अनुरूप आणि कंटेम्पररी असं आहे. कारण बेसिक शोषणाविषयीचं नाटक आहे आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या त्याच्या छटा आहेत. मग त्याच्यामध्ये पजेसिवनेस आहे, त्याच्यामध्ये सेक्शुअलिटी आहे, मॅन वुमन रिलेशनशिप आहे, अशा वेगवेगळ्या छटा आहेत की ज्या ह्या नाटकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आपल्यासमोर येतात. म्हणजे जवळ राहण्याची इच्छा आहे तुझी? मला वाटत होत नसेल. आता तू स्वतंत्र काम करतोय, आता तुला माझ्यापासून सुटका हवी असेल असं वाटत लागलं. तसं म्हणता पप्पा तुम्ही उघड असं वाटण्याची चिन्ह कुठे दिसली तुम्हाला? तू बाहेरच्या जगात माझे शत्रू भरुचा आणि हेगडे यांच्या सहवासात असतोस. यापूर्वी मी त्यांचं संबोधन आपले शत्रू असं केलं असत. एक दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी मला बेहरामच्या बाबतीतला शेअर कराव्याशा वाटतात. त्या म्हणजे पजेसिवनेस आणि पजेसिवनेसमुळे अत्यंत टोकाचा पजेसिवनेस आणि त्यातनं येणारी एखाद्या व्यक्तीला गिळंकृत करण्याची भावना आणि त्यातनं मिळणारा आनंद, हा आनंद हा कुठेतरी एका टप्प्यावरती सेक्शुअल आनंदाशी मॅच होतो. म्हणजे ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या बेहराम कॅरेक्टरविषयीच्या आहेत. पुरुषांची मनं अवास्तव कल्पनांनी भरलेली असतात, त्यांचीच पैदाईश असते ती. आमच्या स्वयंपाकघरातली नक्कीच नाही. आणि या खुळ्या कल्पना घेऊन आपण जगलो नाही तर आपण पुरुषच नाही असंही वाटत असते.
पण जेव्हा या कल्पनांकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेळ येते तेव्हा त्यांची जी फेफे उडते त्याला मात्र तोड नाही. मग एखादी सर्वसाधारण बाई केरसुणी उचलते आणि ही सर्व वेडीभूतं छानपैकी जाळून काढते. वर हे साफसुफीचं कामही तुम्हीच केलं असंही आम्ही सुचवतो. आमच्या कोर्टात देखील इतकं रसरशीत वक्तृत्व आम्हाला क्वचितच ऐकायला मिळतं. मिस्टर बेहरामच्या प्रयोगानंतर या नाटकाच्या संपूर्ण टीमनी प्रेक्षकांशी साधलेला हा संवाद. मी इतका सबमिसिव्ह आणि इतका खाली मान घालून जगणारा असा नाही. मला सगळ्यात जास्त स्ट्रगल त्याचा करावा लागला की आपण इतकं कसं काय कोणाचं ऐकून घेऊ शकतो. आय वॉन्ट टू आस्क वेदर दिस बेहराम कॅरेक्टर इज deliberately chosen to be a male. That when men deny the women in their lives, or they deny the presence or the usefulness or the greatness of the woman's presence, they become diminished themselves. And yes, sex is always used as a tool of power. Sardish Alekar said, he saw this performance called Miku. And he said, it's amazing how the writer has worked out two parallel ideas. One is exploitation, colonial exploitation, but within the house, exploitation also between two unequal people in terms of power. मला त्यांनी देखील नाकारलं असं वाटतंय. नाकारलं? हो. ते जास्त लक्ष देत आहे तुझ्याकडे. नाही नाही अगं, ते एक वेगळ्याच प्रकारचं लक्ष आहे. हे डॉली तुला आठवतं? मी पडलो होतो इथे, मला चक्कर आली होती, मी पडलो होतो. अरे हो, तू थकला होतास कोर्टातल्या तुझ्या त्या यशानंतर, भारावला होतास ना. तो एक शकून होता डॉली. काहीतरी काळ्या बकऱ्याचा जन्म. मराठी नाट्य संस्कृतीचा दुर्मिळ ठेवा, नव्या प्रवाहातल्या नाटकांचा महोत्सव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाटकातल्या कलाकारांचा प्रेक्षकांशी थेट संवाद. नाटक हे माध्यम अधिकाधिक अभ्यासपूर्ण आणि अर्थपूर्ण बनवण्याचा एनसीपीएचा हा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. त्यांना शुभेच्छा देऊया.